विक्रम वेतार 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 विक्रम राजा शूर से मनीतया चाहेकपि से विक्रम राजा शूर से मनीतया चाहेकपि से कसा करावा काबू आपण कसा करावा काबू आपण चतुर चपळ वेतार विक्रम वेतार विक्रम वेतार विक्रम वेतार विक्रम वेतार वेताळ आहे चालू भारी दे हाती सहज तुरी ओ वेताळ आहे चालू भारी दे हाती सहज तुरी सुटके साठी विक्रमास त्या सुटके साठी विक्रमास त्या प्रश्न करी वेतार विक्रम वेतार विक्रम वेतार विक्रम वेतार विक्रम वेतार वेताळ सांगे गोष्ट छानशी आपल्यासाठी अनमोल अशी वेताळ सांगे गोष्ट छानशी आपल्यासाठी अनमोल अशी बोधतयाचा जपत मनाशी बोधतयाचा जपत मनाशी पाहुया त्यांची धमाल विक्रम वेतार 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 एक आटपाट नगर होतं. या नगराचं नाव होतं उज्जयिनी म्हणजेच उज्जैन. या उज्जयिनीची ख्याती संपूर्ण भूतलावर सर्वत्र पसरलेली होती. सर्व लोक उज्जैनीकडे एक आदर्श नगर म्हणून पाहत होते आणि याचं एकमेव कारण होतं इथला महापराक्रमी राजा विक्रम उर्फ विक्रमादित्य. मजबूत देहयष्टी उंची पुरी अंगकाठी आणि मानेवर रुळणारे केस असणाऱ्या या विक्रमानं रणमैदानामध्ये आपल्या शत्रूला प्रत्येक लढाईत धोबी पछाड दिला होता. त्यामुळं शत्रूवरती विक्रमाचा चांगलाच वचक बसलेला होता. थोडक्यात काय तर संपूर्ण पृथ्वीवर ना उज्जैनीसारखे नगर होतं ना विक्रमासारखा राजा. या विक्रम राजाला शिकारीचा अत्यंत शौक होता. जंगलात गेल्यानंतर एका तरी मोठ्या प्राण्याची शिकार करून आणायची हा त्या विक्रमाचा जणू नित्यपाठच होता. अशाच एके दिवशी विक्रम राजा शिकारीसाठी जंगलात गेला असता त्या घनदाट जंगलात विक्रमाला एक तांत्रिक दिसला. भगवी वस्त्रे आणि तेजस्वी डोळे विक्रम राजाने त्या तांत्रिकाला मनोभावे प्रणाम केला. त्या तांत्रिकाने विक्रम राजाला एक सोनेरी डाळिंब दिले. या सोनेरी डाळिंबामधून एक गडद लाल रंगाचा माणिक निघाला. विक्रम राजा त्या माणिकाकडे एकटक पाहतच राहिला. त्याच्या राज्याच्या खजिन्यात अनेक रत्ने होती पण यासारखे एक सुद्धा रत्न त्यात नव्हते. राजा तांत्रिकाला म्हणाला, महाराज हे बहुमूल्य माणिक आपण मला दिलेत त्याच्या बदल्यात आपण जे मागाल ते द्यायला मी तयार आहे. या संधीचा फायदा घेत तांत्रिक म्हणाला, हे राजेश्वरा मी एक अनुष्ठान करीत आहे त्यासाठी आपल्या सहाय्याची आवश्यकता आहे. परंतु ही गोष्ट गुप्त ठेवायची आहे. त्यासाठी तू जुन्या महाकालीच्या मंदिरात ये. तेच माझे निवासस्थान आहे. उद्या मध्यरात्री आपण एकटेच मंदिरात याव. आपणास काय करायचे आहे हे मी तेथेच सांगेन. जशी आज्ञा महाराज.
दुसऱ्या दिवशी मध्यरात्र झाली. विक्रम राजाने कमरेला तलवार बांधली आणि तो महाकाली मंदिराच्या दिशेने चालू लागला. मंदिरात पोहोचल्यावर विक्रम राजाने पाहिले की तोच तांत्रिक अग्नि प्रज्वलित करून बसला आहे. त्याने जटा मोकळ्या सोडल्या आहेत, संपूर्ण शरीरावर भस्म लावले आहे आणि समोरच एक कवटी ठेवली आहे. हे दृश्य पाहून भले भले महापराक्रमी लोक घाबरून जायचे, परंतु विक्रम राजाने धीरोदात्तपणे साधूला विचारले, महाराज आज्ञा असावी, मी काय सेवा करू आपली? हे खाविंद, इथून थोड्याच अंतरावर एक वडाचे झाड आहे, त्या वडाच्या फांदीवर एक प्रेत लटकत आहे, ते प्रेत आपण मला आणून द्यावे. हे कुठले मोठे काम, आणून देतो. विक्रम राजा भरभर पावले टाकत निघाला. त्याच्या सोबत होता मिट्ट काळोख आणि कोल्ह्यांची कोल्हे कुई. मोठ्या स्मशानात प्रवेश केल्यानंतर राजाला सिद्ध वडाच्या फांदीवर प्रेत लटकत असताना दिसले. मग राजाने थेट प्रेत लटकत असलेली वडाची फांदी कापली. फांदी कापल्यामुळे ते प्रेत धाडकन जमिनीवर पडले. जमिनीवर पडलेले ते प्रेत रडू लागले. जणू काही त्याला खूप मार लागला आहे. राजाला वाटले की या प्रेतामध्ये नक्कीच कोणत्या तरी भूताने प्रवेश केला आहे. परंतु विक्रम राजाने न घाबरता त्या प्रेताला पाठीवर टाकले. तसे प्रेत मोठमोठ्याने रडू लागले, पण राजाने त्याची पर्वा केली नाही. मग ते प्रेत जोर जोराने हसू लागले, तेव्हाही राजा काही बोलला नाही. अखेरीस प्रेत म्हणाले, मी बोलणारे प्रेत आहे, मला वेताळ म्हणतात, तू कोण आहेस, मला कुठं घेऊन जातोयस? मी राजा विक्रम आहे. एका साधूला त्याच्या अनुष्ठानासाठी तुझी आवश्यकता आहे, म्हणून मी तुला महाकालीच्या मंदिरात घेऊन जात आहे. वेताळाने काहीसा विचार केला आणि तो म्हणाला, अच्छा अच्छा, काही हरकत नाही, तू मला घेऊन जाऊ शकतोस, पण माझी एक अट आहे. वाटेमध्ये तू काहीही बोलायचं नाहीस, नाहीतर मी उडून जाईन आणि पुन्हा सिद्धवडाच्या फांदीला लटकेन. राजाने मान हलवून त्याची अट मंजूर केली. राजाने काहीतरी बोलावे म्हणून वेताळाने अनेक प्रयत्न केले, पण राजा दगडाच्या पुतळ्याप्रमाणे गप्पच राहिला. मग वेताळाने काहीतरी युक्ती लढवत असल्यासारखी विचारपूर्वक मान हलवली आणि मग तो म्हणाला, भयंकर भीतीदायक रात्र आहे आणि ते मंदिरही अजून खूप दूर आहे. मी तुला गोष्ट सांगितली तर वाट लवकर सरेल, नाही का? मग गोष्ट सांगायला सुरुवात करू ना. तेव्हाही राजा काही बोलला नाही, त्याने फक्त मान हलवून होकार दिला. वेताळ गोष्ट सांगू लागला. दान करताना ते सत्पात्री केलं जावं असं म्हटलं जातं विक्रमा, म्हणजे चांगल्या कामासाठी केलेल्या दानधर्मामध्ये दान केल्यानंतर काही उणीव राहता कामा नाहीये. मात्र कधी कधी सत्पात्री दान केलं तरी ते निरुपयोगी ठरत. त्याचं उदाहरण म्हणून मी तुला लक्ष्मीपतीची गोष्ट सांगतो, ती लक्ष देऊन ऐक. फार वर्षापूर्वी एक संन्यासी आपल्या शिष्यमंडळींसह एका नगरात आला. या संन्याशाला अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. तो जो आशीर्वाद देई तो खरा होत असे. कुणाची गाय हरवलीये ती परत मिळेल का, कुणाच्या पिकाचं खूप नुकसान झालंय ते भरून निघेल का, असे प्रश्न घेऊन लोक त्यांच्याकडे येत असत.
आणि तो सांगेल त्याप्रमाणे घडत असल्यामुळे लोकांचाही त्या संन्याशावरील विश्वास अधिकच दृढ होत असे. हा संन्यासी त्याच्या शिष्यांसह ज्या नगरात आला होता त्या नगरात एक लक्ष्मीपती नावाचा एक अत्यंत श्रीमंत माणूस राहत असे. या लक्ष्मीपतीच्या घरासमोर अनेक गरीब माणसं उभी होती. लक्ष्मीपतीचे नोकर त्या गरिबांना उदारपणे पैसे वाटत होते. गरजू लोकांना दानधर्म करण्यात त्याचा हात नेहमीच सढळ असे. या लक्ष्मीपतीच्या घरीच राहण्याचं ठरवून त्या शहरात आलेला संन्यासी आपल्या शिष्यांसह त्याच्या घरी गेला. त्या दिवशी त्या श्रीमंत माणसाचा आतिथ्य सत्कार स्वीकारल्यानंतर पुढच्या मुक्कामावर निघताना संन्यासी त्या माणसाला म्हणाला, मी तुझं दातृत्व प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय, त्यामुळं माझ्या मनाचं समाधान झालंय. तू मला वाटेल तो वर माग, कुठल्याही निस्वार्थ भावनेतून मागितलेला तुझा वर नक्की पूर्ण होईल. आयुष्यभर माझ्या हातून भरपूर दानधर्म होत राहील, सर्व गरिबांची गरज माझ्या हातून पूर्ण होईल, एवढी संपदा मला मिळत राहील, असा वर मला द्यावा. तथा असतो. पुढे काही दिवसांनी लक्ष्मीपतीची परिस्थिती खालावली. आपलं सर्वस्व गमावून बसल्यामुळे त्यानं दानधर्म करणं सोडलंच, पण दुसऱ्याकडून दान घेण्याची वेळ त्याच्यावर आली. इथपर्यंत कथा सांगून वेताळ म्हणाला, राजा, संन्याशाने दिलेला वर का यशस्वी झाला नाही? त्याला वर देण्यापुरती सिद्धी नव्हती म्हणून का? या शंकेचं उत्तर तुला माहीत असूनही जर तू दिलं नाहीस तर तुझ्या डोक्याची 100 शकलं होऊन तुझ्याच पायावर लोळतील. संन्याशाने लक्ष्मीपतीला निस्वार्थ बुद्धीने वर मागावयास सांगितला होता. त्याने सर्व गरिबांना माझ्या हातून दानधर्म व्हावा, इतकी संपत्ती मिळावी असा वर मागितला. तसं पाहिलं तर हा वर चांगला होता खरा, पण निस्वार्थ नव्हता. लक्ष्मीपतीने या जगात कुणाला दान घेण्याची वेळच येऊ नये, कुणी गरीब राहू नये असा वर मागितला असता तर तो निस्वार्थी ठरला असता. पण त्याने गरिबांना धन मिळू देत, पण त्यात त्याची अटळता कायम राहील असा वर मागितला, त्यात त्याचा फायदाच जास्त होता. एक महान दाता म्हणून त्याची कीर्ती झाली होती. तो निस्वार्थी नव्हता म्हणून तो वर खरा ठरला नाही. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंग होताच वेताळ प्रेतासह अदृश्य झाला आणि पुन्हा झाडाला जाऊन लोंबकाळू लागला. वेताळ उडून गेला तरी राजाने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा त्या स्मशानात गेला आणि त्याने प्रेताला आपल्या खांद्यावर टाकले. तेव्हा प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला, हे खविंदा, तू खूप हुशार, जिद्दी, पराक्रमी असशील खरा, पण जीवनातल्या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर देणं, त्यावर निर्णय घेणं हे अवघड काम असतं. आता हीच गोष्ट ऐक ना. एक गाव असतं, म्हटलं तर छोटं पण स्वयंपूर्ण, कशाची म्हणून कमतरता काही त्या गावात नव्हती. या गावात एका ज्ञानोबा सुताराचं कुटुंब राहत होत. त्या कुटुंबात एक म्हातारं जोडपं आणि त्याची 4 तरुण मुलं होती. ज्ञानोबा थकला असला तरी भरपूर कष्टाळू होता. दिवसभरात काही ना काही काम करत राहायचं असा त्याचा आग्रह होता. ज्ञानोबाच्या कामात त्याची बायको सुनंदा ही सुद्धा मोठा हातभार लावत असे. पण इतक्या कष्टाळू ज्ञानोबाची 4 मुलं बाकी भलतीच आळशी होती. दिवसभर गावात उन्हाडक्या करीत हिंडण्या व्यतिरिक्त त्यांना काहीच जमत नसे.
ज्ञानोबा रोज आपल्या मुलांना कामासाठी तरडावत असे, पण मुलांवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता। एके दिवशी ज्ञानोबा रागा रागानं आपल्या मुलांना म्हणाला, तुम्ही चौघे जण नुसत्या गुणाडक्या करता, गाव भर हिंडता, काही काम धंदा करीत नाही। तुम्हाला काहीच कमवायचं नसेल तर हे घर सोडून बाहेर पडा। वडिलांचे हे कटु शब्द ऐकून चारही भावंड घर सोडून बाहेर पडले। वाटेवरील जंगलातल्या एका महादेवाच्या मंदिरापाशी ते आले। त्या चौघा भावंडांनी निश्चय केला, आजपासून बरोबर 4 वर्षांनी आपण इथे याच मंदिरात पुन्हा भेटायचं। त्यानंतर ती चारही भावंड विद्या प्राप्त करण्यासाठी 4 दिशांना रवाना झाली। पाहता पाहता 4 वर्ष सरली। निश्चित केलेल्या दिवशी चारही भावंड महादेवाच्या मंदिरात येऊन पोहोचली। कोणी कोणती विद्या प्राप्त केली याबाबत ते आपापसात चर्चा करू लागले। मंदिरातील मूर्तीमध्ये विराजमान असलेली माता पार्वती सुद्धा त्या चौघा भावंडांनी प्राप्त केलेल्या विद्यांबाबतच्या गोष्टी कुतूहलाने ऐकू लागली। चौघा जणातला एक भाऊ म्हणाला, मी एखाद्या हाडाच्या तुकड्याला स्पर्श करून त्या हाडाचा संपूर्ण सापळा बनवू शकतो। अरे वा, माझी पण विद्या काहीशी अशीच आहे। मी हाडाच्या सापळ्याला स्पर्श केल्यानंतर त्या सापळ्यामध्ये रक्त मांस भरू शकतो आणि वरून चामडेही लावू शकतो। माझ्याकडे तर याहूनही मोठी विद्या आहे। कोणती? ज्याप्रमाणे चिमूटभर मीठ संपूर्ण अन्नाला चविष्ट बनवू शकतं, त्याचप्रमाणे तू हाडा मासानं बनवलेल्या शरीरावर मी पाणी शिंपडून प्राण टाकू शकतो। तिसऱ्या भावाने अवगत केलेल्या विद्येबाबत पहिले दोन्ही भाऊ आश्चर्य व्यक्त करतात, पण चौथा भाऊ गप्पच असतो। ते मग तिघेही त्याला विचारतात, तू कुठली विद्या प्राप्त केलीस? त्यावर चौथा भाऊ म्हणतो, माझ्याकडे एक अद्भुत विद्या आहे। मी कुठल्याही सजीवाला एक फुंकर मारून ठार करू शकतो। चौथ्या भावाच्या या बोलण्यावर तिघेही भाऊ हसतात। त्यातला एक जण म्हणतो, एकाच फुंकरीमध्ये कोणाला ठार मारण्याच्या विद्येला चांगली विद्या कशी काय म्हणता येईल? यावर तो चौथा भाऊ गंभीर होऊन म्हणतो, ते वेळ आल्यावरच कळेल। मग त्या चारही भावंडांना आपापली विद्या अजमावून पाहण्याची इच्छा झाली। पहिल्या भावाने कुठून तरी हाडाचा तुकडा शोधून आणला आणि त्याने त्याला डोळे मिटून स्पर्श केला। त्या सरशी संपूर्ण हाडांचा सापळा तयार झाला। सापळा पाहून त्याच्यातील तिसरा भाऊ म्हणाला, मला तर हा बैलाच्या हाडांचा सापळा वाटतोय। त्याला रोखत पहिला भाऊ म्हणाला, नाही नाही, हा वाघ किंवा सिंहाचा सापळा दिसतोय। दुसऱ्या भावानं त्या हाडांच्या सापळ्याला स्पर्श करताच सापळ्यात रक्त मांस भरलं गेलं आणि वरून चामडंही तयार झालं। वाघ! चामडं लागल्यावर लगेच पहिला भाऊ म्हणाला, बघा बघा नीट, हा वाघच आहे। यावर दुसरा भाऊ तिसऱ्या भावाला म्हणाला, या मेलेल्या वाघाला जिवंत करू नकोस, नाहीतर आपली काही धडगत नाही। तुम्ही तुमच्या विद्येचं प्रदर्शन केलं, मग मी माझ्या विद्येचं प्रदर्शन का करू नये? असं म्हणत तिसऱ्या भावानं कमंडलू मधलं पाणी वाघाच्या शरीरावर शिंपडलं। तत्क्षणी तो क्रूर वाघ तरकारी फोडत उभा राहिला। त्यानं समोरच असलेल्या तिसऱ्या भावाकडे झेपली। जवळच उभा असलेला चौथा भाऊ हे पाहून वाघाच्या दिशेनं गेला आणि त्याने त्या वाघाच्या अंगावर फुंकर मारली।
तसा तो वाघ निर्जीव होऊन खाली कोसळला। तेव्हा तिसरा भाऊ चौथ्या भावाला म्हणाला, बरं झालं तू होतास म्हणून आज आम्ही वाचलो। यावर काहीसे त्रासलेले पहिले दोन्ही भाऊ म्हणाले, मला वाटतं आपण आपली विद्या चुकीच्या ठिकाणी वापरलेली आहे। अरे पण मला वाटतं ही विद्या आपण माणसावर वापरली ना तरच तिचा फायदा होऊ शकेल। दुसऱ्या भावाच्या या बोलण्यावर सर्वजण सहमत झाले। मग तिसरा भाऊ मानवी हाडाचा तुकडा घेऊन आला। पहिल्या भावाने डोळे मिटून त्या हाडाच्या तुकड्याला स्पर्श केला आणि एक मानवी हाडांचा सापळा आकाराला आला। या सापळ्याकडे पाहत चौथा भाऊ म्हणाला, हा बहुतेक एका पुरुषाचा सापळा असावा। यावर पहिला भाऊ म्हणाला, नाही नाही हा नक्कीच एका स्त्रीचा सापळा दिसतोय। मग दुसऱ्या भावानं त्या सापळ्यावर आपल्या विद्येचा प्रयोग केला। रक्त मांस भरून चामडं लावलं गेलं। तेव्हा ते एका स्त्रीचं प्रेत होत। ती स्त्री खूप सुंदर होती। तिसऱ्या भावाने तिच्या शरीरावर पाणी शिंपडतात स्वर्गातल्या अप्सरेप्रमाणे ती स्त्री डौलदारपणे उभी राहिली। चौघे भाऊ डोळे विस्फारून तिच्याकडे पाहत राहिले। त्या चौघाही भावंडांना ती स्त्री मनापासून आवडली। त्या स्त्रीशी विवाह करण्यासाठी ते चौघे भाऊ आपापसात भांडायला लागले। पहिला भाऊ म्हणाला, हे बघा मी या स्त्रीचा हाड शोधून आणलंय। माझ्यामुळं ही इथे दिसतीये, त्यामुळे हिच्याशी लग्न करण्याचा अधिकार माझाच आहे। मग दुसरा भाऊ म्हणाला, तू हिच्या हाडाचा तुकडा आणला असलास तरी ही खूप सुंदर आहे हे माझ्यामुळे तुम्हाला कळले, त्यामुळे हिच्याशी लग्न करण्याचा अधिकार माझाच आहे। अरे वा मी जर हिच्या शरीरात प्राण भरला नसता तर तुम्ही काय हिच्या प्रेताशी लग्न करणार होतात की काय? ते काही नाही, मी हिला जीवन दिलंय त्यामुळे तिचं आणि माझं लग्न होणंच योग्य आहे। ते खरं असलं तरी माझ्या हातात बरंच काही आहे। मी म्हटलं तर तुम्हा तिघांना मारून हिच्याशी विवाह करू शकतो। यावर ते तिघे फारच संतापले। ते एकमेकांशी आणखी मोठमोठ्याने भांडू लागले। अगदी हमरी तुमरीवर आले। आपापसातली भांडणं विकोपाला जाऊ नयेत म्हणून चौथ्या भावानं विचार केला की फुंकर मारून त्या स्त्रीला जीवे मारूनच टाकावं, म्हणजे भांडणाचं काही कारणच राहणार नाही। या विचारासरशी त्याने फुंकर मारली आणि अप्सरेसारखी ती स्त्री मरून पडली। तिला मेलेले पाहून तिघे भाऊ आणखीनच संतापले। हे काय, मी हिला जिवंत केलं आणि तू मारून टाकलंस? असं म्हणून त्या स्त्रीला जिवंत करणाऱ्या भावानं संतापाच्या भरात चौथ्या भावाच्या डोक्यावर एका दांडुक्याने जोरदार प्रहार केला। डोक्यावर प्रहार झाल्यानं चौथा भाऊ मरण पावला। आपला भाऊ मेल्याचं पाहून पश्चाताप करत तिसरा भाऊ म्हणाला, अरे रे काय झालं हे, प्रेताला जिवंत करण्याची विद्या मी मिळवली आणि स्वतःच्याच भावाच्या डोक्यात प्रहार करून त्याला मारलं। किती क्षुल्लक कारणासाठी भांडत होतो मी। मग प्रायश्चित्त म्हणून तिसऱ्या भावानं सगळावर डोकं आपटून आपले महत्वाचे दोन भाऊ गेल्याचं पाहून आणि आता आपल्या विद्येचा फारसा उपयोग होणार नसल्याचं कळल्यानंतर अन्य दोन भावांनी स्वतःला संपवून घेतलं। हे सगळं पाहून मंदिरातील पार्वतीला फार दुःख झालं। तिनं शंकराला घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि त्याला प्रार्थना केली, हे भोलेनाथ ही चारही भावंडे खूप हुशार आहेत, त्यांच्या जवळ एक अद्भुत विद्या आहे, खूप साधना केल्यानंतर त्यांना ती प्राप्त झाली आहे। एका क्षुल्लक कारणावरून संतापाच्या भरात हे चारी भावंडे आणि एक स्त्री यांना हकनाक आपले प्राण गमवावे लागले, तेव्हा कृपा करून या पाचही जणांना आपण जिवंत करावे। परंतु ते चारही भाऊ पुन्हा त्या स्त्रीशी विवाह करण्यासाठी भांडू लागले। हिच्याशी लग्न मीच करणार, तो माझा अधिकार आहे। याच प्रकारचा वाद ते पुन्हा आपापसात घालू लागले।
त्यावर ती सुंदर स्त्री काहीसा विचार करीत त्या चौघांना म्हणाली, हे पहा, पहिल्यांदा सुद्धा तुम्ही माझ्याशी कोण लग्न करणार यावरून भांडत होतात, तेव्हा तुमच्यामुळे मला पुनर्जन्म लाभला होता, त्यामुळे तेव्हा मी काहीच बोलले नाही। पण आता आपणा सर्वांना परमेश्वराने जीवनदान दिलं आहे, मलाही त्यानेच जीवन दिलंय, आता तुमच्या कुठल्याही निर्णयाचे बंधन माझ्यावर राहणार नाही। आता तुमच्या चार भावांपैकी कुणाशी लग्न करायचं या निर्णयाचा अधिकार माझा आहे। तेव्हा वेताळाने मध्येच गोष्ट थांबवून विक्रमराजाला विचारले, हे राजा, या चार भावांपैकी कुणाशी विवाह करावा असं तुला वाटतं? या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर माहीत असूनही तू जर दिला नाहीस तर त्याचा परिणाम तुला माहीतच आहे, तुझ्या डोक्याची 100 शकलं होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील। त्या स्त्रीनं चौथ्या भावाशी विवाह करावा, कारण चौथ्या भावाने वाघाला मारले नसते तर वाघाने या चारही भावांना खाल्ले असते। याशिवाय त्याला लग्नाबाबतच्या चर्चेच्या वेळी उर्वरित तिन्ही भावांना मारून टाकता आले असते व त्या स्त्रीशी विवाह करता आला असता, पण त्याने तसे केले नाही। या उलट त्याने भांडणाचे कारणच समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला। तो हुशार व संयमी सुद्धा आहे, म्हणून तिने चौथ्या भावाशी विवाह करावा। त्या क्षणी राजाच्या पाठीवरचा भार एकदम हलका झाला। राजाने वळून पाहिले तर वेताळ उडत उडत सिद्धवडाच्या दिशेने जात होता। वेताळ निसटून गेला तरी विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही, तो पुन्हा सिद्धवडाजवळ गेला, ते प्रेत खांद्यावर टाकले आणि कालच्या रात्री सारखेच याही रात्री तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला। तेव्हा प्रेतात असणारा वेताळ राजाला म्हणाला, विक्रमा, तू एक राजा आहेस आणि एका राजाला राजधर्म किती महत्वाचा असतो हे तू जाणतोस, पण या जगात दस्तूर खुद्द राजा सुद्धा राजधर्माच्या विरुद्ध वागत असल्याची उदाहरणं आहेत। अशीच एका भरत राजाची ही गोष्ट आहे, मी ती तुला सांगतोय, जरा लक्ष देऊन ऐक। असे म्हणून वेताळ गोष्ट सांगू लागला। पूर्वी कधी काळी भरतगड नावाच्या देशावर भरत नावाचा राजा राज्य करीत होता। त्या देशाच्या हद्दीला लागून असलेल्या एका भयाण जंगलात एक आडदांड राक्षस असल्याची बातमी या जंगलात राहणाऱ्या रानटी लोकांनी राजाला कळवली। त्या बातमीवर काही भरत राजाचा विश्वास बसेना। राजाने त्या राक्षसाविषयी अधिक चौकशी केली असता त्याला कळलं की त्या राक्षसानं जंगलात राहणाऱ्या त्या रानटी लोकांना कुठल्याही प्रकारे त्रास दिलेला नव्हता। मात्र असं असलं तरी ते रानटी लोक खूप घाबरून गेले होते। ते राजाकडे त्याच्यापासून वाचण्यासाठी दया याचना करू लागले। भरत राजानं त्यांना विचारलं, तो राक्षस आहे हे तुम्हाला कशावरून वाटते, असे नेमके काय आहे त्याच्यात? ते रानटी लोक त्यावर उत्तरले, महाराज, तो जंगलात दिसणारा राक्षस शरीराने खूप मोठा वाटत नसला तरी तो रानटी रेड्यासारखा नक्कीच आहे। राजानं पुन्हा विचारलं, मग तो राक्षसच आहे कशावरून? महाराज, आम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिले, तो एका झाडाखाली बसून कंदमुळे व फळं खात होता, त्यावेळी जवळच्या झाडीतून एक अजस्र जनावर त्याच्या अंगावर धावून गेलं। त्या राक्षसाने त्या जनावराचे मागचे पाय धरून त्याला झाडाच्या खोडावर आपटून ठार केलं। तो राक्षस नसत तर हे राक्षसी काम कोणी माणूस करू शकेल काय असं आपल्याला वाटतंय काय? त्याच्या हातात धनुष्य, बाण, भाला यासारखं कुठलंच शस्त्र नाही, तरी तो हरण, सांबर वगैरे जनावरांना धरून भाजून खातो असं रानटी लोक म्हणतात। राजाने थोडा वेळ विचार केला आणि तो त्या लोकांना म्हणाला, मला वाटते की तुम्ही विनाकारण घाबरत आहात, तरी मी त्याच्याविषयी अधिक माहिती काढतो। तो कधी तुमच्या वाटेला गेला तर तुम्ही ताबडतोब मला कळवा, मी तुमचे रक्षण करतो, आणि इतकं करून सुद्धा
तुमच्या मनात असुरक्षिततेची भावना असेल तर तुम्ही राजधानीच्या हद्दीवरच्या भागात येऊन राहा. मी तुमच्या राहण्याची व्यवस्था करून देतो. मात्र ते रानटी लोक तिथून निघून गेले. पण राजाच्या मंत्र्याच्या मनाचे काही समाधान झालं नाही. त्यानं राजाला विचारलं, महाराज, त्या राक्षसाचा काटा न काढण्याचं ठरलंय का? नाही, तसे काही नाही. पण तुम्ही असे का विचारता आहात? ती व्यक्ती निशस्त्र असूनही हिंस्त्र श्वापदांचा चेंदा मेंदा करू शकते. ती सामान्य मानव जातीला सुखानं राहू देईल का? त्या व्यक्तीकडे असे दुर्लक्ष करणं आपल्या राज्याच्या हिताचं ठरेल का? हिंस्त्र पशु प्रजेला त्रास देऊ लागल्याचे कळताच आपण त्याची शिकार करून प्रश्न काढतो. परंतु हा राक्षस तर निरुपद्रवी दिसतो आहे. त्याने तसा कुणालाच त्रास दिलेला नाही, त्यामुळे त्याची शिकार करणे योग्य नाही. महाराज, आपण म्हणाला ते मला तरी बरोबर वाटत नाही. तो जनावरांशी क्रूरपणे व्यवहार करतोय. तो राक्षस आहे आणि राक्षस हा मानव जातीचा शत्रू आहे. तेव्हा त्याचा वध करण्यात दोष किंवा हरकत का असावी? त्यानंतर भरत राजा पुन्हा काही वेळ विचार करीत राहिला आणि नंतर म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला तसे वाटत असेल तर तुम्ही त्या राक्षसाचा वध करण्यासाठी आवश्यक तो प्रयत्न करा. ताबडतोब मंत्र्यांनी उपसेनापतीकडे निरोप पाठवून आज्ञा केली, सशस्त्र सैनिकांना बरोबर घेऊन जाऊन राक्षसाचा शोध काढा आणि त्याला ठार करून त्याचे प्रेत हजर करा. राजाचा उपसेनापती खूप शूर होता. त्याला भीती नावाची वस्तूच माहीत नव्हती. त्याने हत्तींच्या कळपावर हल्ला करून हत्तींचा संहार केला होता. तो 15 निवडक सैनिकांना बरोबर घेऊन जंगलात गेला. त्या राक्षसाचा शोध घेणं चालू असतानाच एका दिशेनं वाघाची डरकाळी ऐकायला. डरकाळीच्या दिशेनं पाहत होतो काय, एक व्यक्ती जी दिसायला राक्षसासारखीच होती, ती एका वाघाचे मागचे पाय धरून त्याच्या पोटावर आणि छातीवर हाताने जोरदार प्रहार करीत होती. डरकाळ्या फोडत होता, रक्त ओकत होता. राक्षसानं मान वर करून उपसेनापतीकडे आणि त्याच्या बरोबर आलेल्या सैनिकांकडे पाहिलं. सर्व सैनिक ओरडत पळत सुटले, परंतु एकटा उपसेनापती तलवार उचलून राक्षसाच्या अंगावर धावत सुटला. राक्षसाने वाघ मेल्याची खात्री करून त्याला उचलून झाडीत फेकून दिलं आणि उपसेनापतीच्या दिशेने जात तो म्हणाला, कोण आहेस तू आणि इकडे कशाला आलायस? तो राक्षस आपल्यासारखंच बोलत असल्याचं पाहून उपसेनापती चकित झाला. तरी सुद्धा धीर करीत तो म्हणाला, मी तुला ठार मारायला आलेलो आहे, तशी महाराजांचीच इच्छा आहे. नाही, तू मला मारण्यासाठी नाही तर मरण्यासाठी इथं आलायस. आता तू खुशाल परत जा. उपसेनापतीनं परतल्यावर मंत्र्याला खडलेलं सर्व वृत्त सांगितलं. त्याचप्रमाणे ते वृत्त राजाला कळवलं. आपण काही करण्याची गरज नाही. तुम्ही आपापली कामे करा. फार काळजी करावी अशी ही गोष्ट नाही. इथपर्यंत गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, विक्रमा, राक्षसाच्या बाबतीत भरत राजा इतका निष्काळजी का होता? तो त्याच्याकडे फारसं लक्ष का देत नव्हता? राक्षसाशी वैर करणं त्याला स्वतःच्या पायावर थोंडा पाडून घेण्यासारखं वाटत होतं का? तसं पाहिलं तर राक्षस हे मानव जातीचे शत्रूच असतात. कदाचित राजाला रानटी लोक म्हणाले ते राजाला खरं वाटलं नसेल, परंतु त्याच्या सैनिकांनी त्या राक्षसाला स्वतः डोळ्यांनी पाहिलं आणि त्याच्या अंगात किती शक्ती आहे हे देखील पाहिलं. तेव्हा तरी त्या राजानं आपले सैनिक त्या राक्षसाचा वध करायला पाठवायला नको होते का? या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर माहीत असूनही तू दिलं नाहीस तर तुला परिणाम माहीतच आहे.
तुझ्या डोक्याची 100 छकल होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील. राजाने योग्य तेच केले. राक्षस हे सुद्धा मानवांच्या जातीतले एका जातीचे लोक आहेत. प्रजेत अनेक जातीचे लोक असतात, तेव्हा पुराव्याशिवाय कोणत्याही जाती जमातीला अपराध नसूनही दंड करणं राजनीती विरुद्ध होईल. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पौराणिक काळात मानव जातीला त्रास देणाऱ्या राक्षसांचा संहार विष्णूने मानवरूप घेऊन केला होता. अपराध करणाऱ्यालाच दंड करणं हा राजधर्म आहे. इथे या राक्षसाला ठार करण्यासाठी आलेल्या सेनापतीलाही त्याने सोडून दिले. अशा परिस्थितीत तो मानव प्रजेला त्रास द्यायला का येईल? प्रधानाने एका विशिष्ट जातीबद्दल जो द्वेष दर्शवला ती कुटिल राजनीती होती. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंग होताच वेताळ प्रेतासह नाहीसा झाला आणि झाडाला जाऊन लोंबकळू लागला. विक्रम राजा जिद्दी होता. सिद्ध वडावर लटकलेल्या वेताळाला स्मशानात अधिष्ठान करणाऱ्या साधूच्या स्वाधीन करणे या ईर्षेने विक्रम राजाने वेताळाला पुन्हा पाठीवर टाकले आणि तो काही न बोलता स्मशानाच्या दिशेने चालू लागला. त्याला बोलतं करण्याच्या उद्देशाने वेताळ विक्रमाला म्हणाला, विक्रमा, याही रात्री तू मला नेण्यासाठी आलायस. जिद्दी आहेस खरा, पण एक गोष्ट ध्यानात आहे ना, कि वाटेत तोंडातून एक शब्द जरी काढलास तरी मी पुन्हा सिद्धवाडाला जाऊन लटकीन. आहे ना लक्षात? वेताळाच्या या प्रश्नावर विक्रमाने फक्त मान डोलावली. वेताळ पुन्हा बोलू लागला, विक्रमा, ते स्मशान खूप दूर आहे, वाटेत तुला कंटाळा येऊ नये म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो, जरा लक्ष देऊ नये. असे म्हणून बेताळ गोष्ट सांगू लागला. एक गाव होतं, त्या गावात एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी राहत होती. ते दोघेही जण अतिशय श्रद्धाळू तसेच धार्मिक वृत्तीचे होते. निसर्गातील पशुपक्ष्यांना आपल्या जेवणातील घास काढून ठेवणे तसेच दाराशी आलेल्या भुकेलेल्या माणसाच्या झोळीत जमेल तेवढी मीठ भाकरी वाढणे हा त्या ब्राह्मणाचा नित्यक्रमच होता. एके दिवशी त्या ब्राह्मणाने जेवणापूर्वी अंगणामध्ये पक्ष्यांसाठी नेहमीप्रमाणे घास काढून ठेवला आणि तो जेवणासाठी पाटावर येऊन बसला. ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीने हात जोडले आणि ते म्हणू लागले, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म, सीता कांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव. ब्राह्मण चित्रावती घालून जेवायला सुरुवात करणार इतक्यात आवाज आला, भिक्षां देही. ब्राह्मणाने बाहेर येऊन पाहिले तर दरवाजात एक साधू उभा होता. ब्राह्मण साधूला वाकून नमस्कार करीत म्हणाला, जरा प्रतीक्षा करावी महाराज. ब्राह्मण घरात आला. त्या दिवशी ब्राह्मणाच्या बायकोने पानात खीर वाढली होती. त्याने स्वतःच्या पानातील खीर एका मातीच्या भांड्यात भरून साधूला दिली. साधू खूप खुश झाला. मुक्त कंठाने आशीर्वाद देत साधू ब्राह्मणाला म्हणाला, तुझ्या कुळाचं कल्याण हो. खीर घेऊन साधू पुढे निघाला. साधूला गावाच्या जवळच एक नदी दिसली. साधूने विचार केला की अगोदर नदीमध्ये स्नान करून घ्यावे आणि मग आरामात खीर खावी. साधू स्नान करण्यासाठी नदीच्या किनारी आला. जवळच एक वडाचे झाड होते. साधूने खिरेने भरलेले भांडे त्या वडाच्या झाडाखाली ठेवले आणि मग तो नदीवर स्नान करायला गेला. इतक्यात एक गरुड उडत उडत आला आणि त्या वडाच्या फांदीवर बसला.
त्याच्या चोचीत एक नाग होता. फांदीवर बसून गरुड त्या नागाचे लचके तोडू लागला. धडपडणाऱ्या नागाच्या तोंडून विष ठिपकू लागले. ते विषाचे थेंब वडाच्या झाडाखाली ठेवलेल्या खिरेने भरलेल्या भांड्यात पडले. साधू स्नान करीत असल्यामुळे गरुड आणि नागाच्या प्रकाराबाबत अनभिज्ञ होता. साधू स्नान करून परतला. त्याला खूप भूक लागली होती म्हणून त्याने खिरीचे भांडे तोंडाला लावले आणि तो गटागटा खीर पिऊ लागला. अर्धी खीर प्यायल्यानंतर साधूला खिरीमध्ये वेगळे काहीतरी असल्याचा संशय आला. या खिरीचा वास आणि चव नेहमीसारखी नसल्याचे त्याला वाटू लागले. थोड्याच वेळात साधूवर विषाचा परिणाम होऊ लागला. त्याचे शरीर निळे पडू लागले आणि डोके सुद्धा गरगरू लागले. साधू जे काही समजायचं ते समजला. अशा परिस्थितीत खीर घेऊन तो साधू ब्राह्मणाच्या घरी पोचला आणि म्हणाला, हे ब्राह्मणा, मी तुझं काय वाईट केलं होतं की तू मला खिरीतनं विष पाजलंस? ब्राह्मण कावरा बावरा होत म्हणाला, महाराज, आपला काहीतरी गैरसमज होत असावा. मी मगाशीच माझं भोजन आटपलंय, अजून मला तरी काहीच झालेलं नाही. मग तसं असेल तर तू दिलेली खीर प्यायल्यानंतर लगेचच माझं शरीर निळं पडू लागलं आणि डोकं सुद्धा गरगरतंय. तू जर दोषी नसशील तर माझ्या समोर ही खीर पिऊन दाखव. आपण खोटे नाही हे दाखवण्यासाठी ब्राह्मण तडक साधूच्या भांड्यातील खीर पिऊ लागला. खीर पीत असतानाच साधू जमिनीवर घुसळला, थोडा वेळ तडफडला आणि मग मरण पावला. ब्राह्मण अचंबित होऊन पाहतच राहिला. मग ब्राह्मणाचंही शरीर निळे पडू लागले, डोके गरगरू लागले. ब्राह्मणाने विचार केला की मी या साधूला माझ्या ताटातील खीर वाढली, याचा अर्थ मला जीवे मारण्यासाठी माझ्या पत्नीनेच माझ्या खिरीत विष मिसळले. ब्राह्मण रागाच्या भरात पत्नीजवळ गेला आणि म्हणाला, तुला असं काय कमी पडू दिलं होतं मी संसारात ज्याची शिक्षा तू मला देतेस? अहो, हे काय बोलताय तुम्ही? मी का म्हणून तुम्हाला शिक्षा देईन? ते तुझं तुलाच माहिती, पण मला जीवानिशी मारण्याची तुझी इच्छा होती तर मी स्वतः विष प्यायला असतं ना. पण तू या तपस्वी साधूला का ठार मारलंस? भिक्षेमध्ये मी जेव्हा त्याला खीर दिली तेव्हा तू मला का थांबवलं नाहीस? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी एक पतिव्रता आहे आणि आपल्याच पतीची हत्या करण्याचं पाप कुठली पतिव्रता करेल? या संसारात मला काही म्हणून कमी पडलेलं नाही. तुमच्यासारखा पती लाभणं हे तर माझं भाग्यच आहे. मी तुमच्या खिरीत विष कसं मिसळीन? तू खिरीत विष मिसळलं होतंस का नाही याचा निकाल आता थोड्याच वेळात लागेल, कारण ती खीर आता मी सुद्धा प्यायलो. हे बोलता बोलता ब्राह्मण खाली कोसळला आणि तडफडू लागला. त्याची पत्नी लगेच त्याच्या दिशेने धावली, ब्राह्मणाचे डोके मांडीवर घेत म्हणाली, नाही हो, मी खरंच तुमच्या खिरीत विष मिसळलं नव्हतं. मी निर्दोष आहे, मी निष्कलंक आहे. इतक्यात ब्राह्मणाने एक दीर्घ श्वास घेतला, त्याच्या सगळ्या हालचाली थंडावल्या आणि तो मरण पावला. ब्राह्मणाच्या पत्नीच्या दुःखाला पारावार उरला नाही. ती मोठ्या मोठ्याने टाहो फोडत रडू लागली. मग आपले रडणे थांबवीत ब्राह्मणाची पत्नी म्हणाली, देवी माते, पाहतीस ना सार, माझ्यावरती खिरीमध्ये विष मिसळल्याचा कलंक, दाराशी आलेल्या साधूच्या हत्येचा आरोप आणि पतीच्या मृत्यूलाही मीच जबाबदार. इतकी वर्ष नेटानी संसार केला आणि आज
हे कुठलं पाप माझ्या पदरात घातलंस? हे देवी माते, जर मी निर्दोष असेन तर या क्षणी मला मरण दे. तत्क्षणी ब्राह्मणाची पत्नीही मरण पावली. घरामध्ये तीन तीन प्रेते, साधूचे, ब्राह्मणाचे आणि ब्राह्मणाच्या पत्नीचे. विक्रमा, मला माहितीये तू खूप हुशार आहेस, पण मी तुला जो प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर देणं काही तितकंस सोपं काम नाही. आणि तुला तर माहितीच आहे की या प्रश्नाचं जर समाधानकारक उत्तर माहीत असूनही तू मला दिलं नाहीस तर तुझ्या मस्तकाची 100 शकल होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील. तर सांग मला, या गोष्टीतल्या साधूच्या हत्येच पाप कोणाला लागलं? नागाला, गरुडाला की खीर देणाऱ्या ब्राह्मणाला? कोणालाच नाही, कारण नागाचं विष दंशाद्वारे साधूच्या शरीरात मिसळलं गेलेलं नव्हतं, त्यामुळे साधूच्या मृत्यूचं पाप नागाला लागू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की नाग हा गरुडाचा आहार आहे. नागाला खात असताना नागाचं विष कर्मधर्म संयोगानं खिरीच्या भांड्यात पडलं, त्यामध्ये गरुडाचा काय दोष? अशा प्रकारे साधूच्या मृत्यूचं पाप गरुडालाही लागू शकत नाही. शेवटी खिरीमध्ये विष कसं मिसळलं गेलं याची जराही कल्पना ब्राह्मणाला नव्हती, त्यामुळे साधूच्या मृत्यूचं पाप त्यालाही लागू शकत नाही. राजा विक्रमाने मौन सोडले होते आणि तो अचूक उत्तरही देत होता, म्हणून बेताळ विक्रमाच्या तावडीतून सुटून पुन्हा सिद्धवडाच्या फांदीला लटकू लागला. बेताळ उडून गेला तरी राजाने आपला हट्ट सोडला नाही. त्याने पुन्हा बेताळाला आपल्या पाठीवर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. विक्रम राजाला बोलतं करण्याच्या उद्देशाने बेताळ त्याला गोष्ट सांगू लागला. एक धनकपूर नावाचं श्रीमंत गाव होतं. या गावामध्ये धान्य, कापड, हत्यारे आणि सोने चांदी यांची मोठी बाजारपेठ होती. दूर दूरहून लोक या बाजारपेठेत खरेदीसाठी येत असत. याच गावामध्ये दोन श्रीमंत व्यापारी होते. एकाचं नाव होतं धनशू शेठ आणि दुसऱ्याचं नाव होतं शांती शेठ. यातील शांती शेठ व्यवहारामध्ये अतिशय चतुर. एके दिवशी धनशू शेठ आणि शांती शेठ आपापल्या कामानिमित्त बैलगाडीतून दुसऱ्या गावी निघाले. वाटेत शांती शेठने धनशू शेठला विचारले, काय धनशू शेठ, आज काय काम काढलं बाहेर गावी? काय काम असणार शांती शेठ, आपला नेहमीचाच. रामपूरला जायचा, तिथून महिन्याचा एकदम माल खरेदी करायचा आणि दुकानात आणून टाकायचा. दुकानात माल भरलेला दिसला की पटापटा खपतोय. असाच धंदा हळूहळू वाढत राहतो नाही? अहो पण आमचे ठीक. शांती शेठ तुमचे काय, तुम्ही कुठे निघालात? मी ना, मी पण रामपूरलाच चाललोय. खरेदीलाच ना? मग आपण मिळून करू की खरेदी? नाही नाही, खरेदीला नाही, मी रामपूरला चांगलं गोदाम शोधायला चाललो. शांती शेठ अहो गोदाम, आणि तेही या दिवसात? अहो मालाला सध्या चांगला उठाव आहे. आत्ताच माल विकला तर वर्षभर 4 पैसे आपल्याला बाळगता येतील. धंद्याचे काय सांगता येत आहे? आज चालतोय उद्या चालणार नाही. मग आत्ता होतोय फायदा तर तो खिशात घालायचा सोडून तुम्ही गोदाम काय शोधताय? धनशू शेठ, मला तुमच्यासारखं किलो किलोनं धान्य विकून रुपये कमवत बसायला नाही जमत, आणि आवडत तर त्याहूनही नाही. तरी पण शांती शेठ, पैसा कमवायचा म्हणजे आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवायला लागतात. एकदा का कमावण्याची संधी सोडली तर तुमच्यासाठी ती थोडीच वाट पाहत राहणार. अहो संधी गेली तर पैसाही गेलाच, लक्षात ठेवा. ते मलाही चांगलंच माहिती आहे धनशू शेठ, पण मोठी संधी असेल तर फायदाही मोठाच असतो हे माहिती आहे ना तुम्हाला? मी समजलो नाही तुम्हाला काय म्हणायचंय. हे पा धनशू शेठ, व्यापार तुम्ही सुद्धा करता आणि मी सुद्धा, पण आपल्या व्यापार करण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या आहेत. जरा स्पष्ट बोला काय ते. अहो या वर्षी मालाला उठाव चांगला आहे असं तुम्ही म्हणता आहात, कारण गेल्या वर्षी पाऊस फार चांगला झाला नाही, त्यामुळे धान्यही चांगलं पिकलं नाही, म्हणून आज धान्याला चांगली मागणी आहे.
पण धनशुशेट, तुम्हाला हे माहिती आहे का की या वर्षी पाऊस मागच्या वर्षीच्या तुलनेत बराच कमी पडणार आहे? मी स्वतः वेधशाळेकडून ही माहिती काढून आणली आहे. आपण त्याने काय होणार? काय धनशुशेट, गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यावर आपल्याला चांगला फायदा होत असेल, तर यावर्षी त्याहून कमी पडणाऱ्या पावसामुळे आपला फायदा आणखीन वाढेल की नाही? म्हणून यावर्षी खरेदी केलेला माल मी गोदामातच ठेवणार असून पुढच्या वर्षी तो याहून चांगला भाव मिळाल्यावर विकायला काढणार आहे. किंवा बोला, आहे का तुमच्या माहितीत एखादं चांगलं गोदाम? हा, आहात हुशार खरे तू. मला उभ्या जन्मात असलं डोकं वापरता येणार नाही. दोघेही जण हसले. अशा प्रकारे शांतीशेठने धनशुशेठला आपल्या व्यवहार चातुर्याची चुणूक दाखवली. धनकपूरहून रामपूरला जाण्यासाठी निर्मल नदी पार करावी लागत असे. त्यासाठी धनशुशेठ आणि शांतीशेठ दोघेही जण निर्मल नदीच्या दिशेने बैलगाडीने चालले होते. एका विशिष्ट ठिकाणी आल्यावर शांतीशेठ मध्येच म्हणाले, अहो गाडीवाले, आज ही बैलगाडी दुसऱ्या रस्त्याने घ्या. अहो काय शेठ, दुसऱ्या रस्त्याने गाडी घेतली तर 2 तास उशीर होईल पोचायला, आणि इकडून गेलो तर लवकरच पोचू, नाही का? हा नाही, आज तसं नाही होणार. काल रात्री खूप पाऊस झालाय, त्यामुळे नेहमीच्या वाटेत इतकं पाणी झालं असेल की आपण तिथं 4 तास अडकून पडू. आता ठीक आहे शेठ, तुम्ही म्हणताच आहात तर घेतो दुसरीकडून, आपलं काय? शांतीशेठनं बैलगाडीचा रस्ता बदलायला सांगितला आणि 2 तासानं बैलगाडी निर्मल नदीच्या काठावर येऊन पोहोचली. तेव्हा नदीवर वाहतुकीसाठी असणाऱ्या नावांच्या नावाड्यांपैकी एक नावाडी म्हणाला, शेठ, सकाळपासून तुम्ही पहिलीच माणसं आहात जिथपर्यंत पोहोचली आहात. नेहमीच्या रस्त्यात खूप पाणी साठून राहिल्यामुळं सगळी माणसं अजून तिथंच अडकून पडलेली आहेत. नावाड्याच्या या बोलण्यावर धनशुशेठ व त्या बैलगाडीचा चालक दोघे जण आश्चर्याने आणि कौतुकाने शांतीशेठकडे पाहू लागले. चला चला शेठ, चला माझ्या नावात, चला मी पोहोचवतो तुम्हाला रामपूरला. तुला पोहता येतं का? होय शेठ, मी पोहण्यामध्ये सगळ्या गावात तरबेज आहे. अहो किती पाऊस पडून नदीला पूर आला ना, तरी ही नदी आर पार करण्याची ताकद आहे माझी. या नावाड्याला पोहता येतं हे ऐकून धनशुशेठ ताबडतोब त्या नावाड्याच्या नावेत जाऊन बसले आणि म्हणाले, चला शांतीशेठ, याला चांगला पोहायला येत आहे. आता नदीला किती बी पूर आला तरी काय बी फरक पडणार नाही. यावर शांतीशेठ म्हणाले, तुम्ही व्हा पुढे धनशुशेठ, मी येतो मागा. असं म्हणून शांतीशेठनं दुसऱ्या नावाड्याला विचारलं, नाही रे, तुला येतं का पोहायला? दुसरा नावाडी म्हणाला, येतं शेठ पोहायला, पण त्याच्यासारखं नाही. पण माझ्या पोहण्यावर जाऊ नका शेठ, मी नावल्या व्यवस्थित चालवतो. मग शांतीशेठनी तिसऱ्या नावाड्याला विचारलं, तुला येतं का रे पोहायला? नाही शेठ, मला नाही येत पावता. यावर शांतीशेठ म्हणाले, तसं असेल तर मी तुझ्या नावेतून येतो रामपूरला, चल. इथपर्यंत गोष्ट सांगून बेताळ विक्रम राजाला म्हणाला, तर सांग विक्रमा, शांतीशेठ तर व्यवहारात खूप चतुर होता. पावसामुळे निर्मल नदीत पाण्याचा प्रवाह वाढला होता. अशा वेळी नाव बुडण्याची भीती असून सुद्धा शांतीशेठने पोहता न येणाऱ्या नावाड्याचीच निवड का केली? या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर तू जर दिलं नाहीस तर परिणाम तुला माहितीच आहे. तुझ्या डोक्याची 100 शकलं होऊन तुझ्याच पायी लोळू लागतील. सांग मला. शांतीशेठ खऱ्या अर्थाने हुशार होता. त्याने रामपूरला जाण्यासाठी पोहता न येणाऱ्या नावाड्याची निवड केली, कारण पोहता येणारा नावाडी पूर आल्यावर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोहून काठावर गेला असता, त्यामुळे तसा तो सुरक्षित नव्हता. तसेच शांतीशेठने अर्धवट पोहणाऱ्याचीही निवड केली नाही, कारण वाहत्या पाण्यात कोणाचे प्राण वाचवणे तितकेसे सोपे नसते, त्यामुळे तोही सुरक्षित नावाडी नव्हता. पण पोहता न येणाऱ्या नावाड्याच्या बाबतीत तसं घडलं नसतं. त्याला स्वतःला पोहता येत नसल्यामुळे त्याला स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी नाव व्यवस्थित चालवणे गरजेचे होते, आणि शेवटी जी नाव पुरामध्ये शेवटपर्यंत तग धरून ठेवण्याचा प्रयत्न करणार होती, तिच्यात प्रवास केल्यानंतरच शांतीशेठ पुढच्या काठावर पोहोचू शकला असता.
अशा प्रकारे विक्रमराजाने उत्तर दिल्यावर वेताळ विक्रमराजाच्या तावडीतून सुटून पुन्हा सिद्धवडाच्या फांदीवर लटकू लागला. विक्रमादित्य जिद्दी होता. त्याने पुन्हा पुढल्या रात्री वेताळाला पाठीवर टाकले आणि नेहमीप्रमाणे मौन होऊन स्मशानाच्या दिशेने चालू लागला. तेव्हा वेताळ विक्रमाला म्हणाला, हे राजा, मनुष्य स्वतः अज्ञानी असला की त्याला इतर ज्ञानी माणसांची देखील किंमत कळत नाही. किंबहुना तो त्या ज्ञानी माणसांबरोबर अन्यायाचीच वागणूक करतो. आणि याचंच उदाहरण म्हणून तुला मी एक दिव्य ज्ञानी माणसाची गोष्ट सांगतोय. नीट लक्ष देऊ नाही. असे म्हणून वेताळ गोष्ट सांगू लागला. प्रतापनगर नावाच्या देशावर प्रताप नावाचा राजा राज्य करीत होता. प्रतापनगरच्या राजधानीच्या बाहेर एका रानात एक साधू आश्रम बांधून राहू लागला. साधू आल्याचे कळल्यावर त्या राजधानीतील नागरिक साधूच्या दर्शनासाठी आश्रमात जाऊ लागले. एके दिवशी साधूच्या दर्शनाला आलेल्या शेतकऱ्याला साधू महाराज म्हणाले, वत्सा, तू तुझ्या शेतातल्या घरात रोज झोपतोस ना? वय महाराज. मग आज झोपू नकोस. तो शेतकरी त्या रात्री साधू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेतावरच्या घरात न झोपता बाहेर झोपला. त्या रात्री त्याच्या घरावर वीज पडली आणि सगळं घर जळून खाक झालं. शेतकरी तेवढा वाचला. अशा प्रकारे तो साधू लोकांना त्यांच्यावर केव्हा व कोणत्या प्रकारचे संकट येणार आहे ते सांगे आणि त्यांना सावध करे. तो सांगे ते खरे होत असल्यामुळे लोक त्याला दिव्य ज्ञानी म्हणू लागले. दिव्य ज्ञानीच्या अपूर्व ज्ञानाची कीर्ती प्रताप राजाला सांगण्याच्या उद्देशाने राजाचा सेनापती सयाजी प्रताप राजाला म्हणाला, राजेश्वर, आपल्या राजधानी जवळच्या जंगलात एक साधू आला असून तो दिव्य ज्ञानी आहे. परवा त्यानं माझ्या मुलाला पाण्यापासून धोका असल्याचं भाकीत वर्तवलं होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराज, खरोखरच परवा माझा मुलगा पाण्यात बुडता बुडता वाचला. आपणही एकदा त्याच्या दर्शनासाठी चढावं महाराज. सयाजीच्या या बोलण्यावर राजा म्हणाला, हे पहा सयाजी, माणसाचे जसे प्रारब्ध असते तसेच घडत असते. ते बदलण्याची शक्ती कोणातही नाही. म्हणून दिव्य ज्ञानीकडून भविष्य कळले तरी काय उपयोग? कारण जे विधिलिखित असते ते पुसण्याची शक्ती मानवाच्या हातात नाही. जवळच उभा असलेला राजाचा प्रधान श्रीधर हा राजा व सेनापती यांच्यातील संवाद ऐकत होता. त्याच्या मनात साधू महाराजांविषयी कुतूहल निर्माण झाले. म्हणून दुसऱ्या दिवशी राजाचा प्रधान श्रीधर साधू महाराजांच्या आश्रमात गेला. साधूंचे दर्शन घेतल्यानंतर साधू महाराज म्हणाले, श्रीधर, हे औषध आहे. कुठल्याही प्रकारच्या जखमेवर हे लावलं तर जखम लवकर भरून येते. श्रीधरने ते औषध घेतले. पण आज कुणाला बरं जखम होऊ शकते असा विचार करीत श्रीधर आश्रमातून बाहेर पडला. घोड्यावर राजधानीकडे येत असताना वाटेमधील जंगलातल्या एका झाडाची फांदी त्याच्या अंगावर कोसळली. श्रीधर जखमी झाला. आश्रमातील साधू महाराजांनी दिलेल्या औषधाने त्याला चांगलाच गुण आला. दुसऱ्या दिवशी श्रीधरने घडलेला सर्व प्रकार राजाला सांगितला. हे ऐकून प्रताप राजाचे साधूच्या बाबतीतील औत्सुक्य थोडे वाढले. त्याला वाटले, कदाचित दिव्य ज्ञानी फक्त भविष्यच वर्तवित नसावा तर त्याच्या अंगी भविष्य बदलण्याची शक्ती सुद्धा असावी. म्हणून तो एक दिवस शिकारीला निघाला असताना दिव्य ज्ञानी साधूंच्या आश्रमात गेला. दिव्य ज्ञानींचे दर्शन घेऊन त्याने विचारले, महाराज, आज मी शिकारीला निघालो आहे. आज मला कशा स्वरूपाचे सावध सापडेल? साधू तडक म्हणाला, आज आपल्याला एकही सावध मिळणार नाही.
दिव्य ज्ञानीची ही भविष्यवाणी ऐकूनही राजा शिकारीला गेला। कारण यापूर्वी राजा शिकारीला गेला असता कधीही रिकाम्या हाताने परतला नव्हता। त्याला वाटले आज त्या दिव्य ज्ञानीचे भविष्य खोटे ठरणार आहे, पण खरोखरीच राजाला एकही सावज सापडले नाही। दिव्य ज्ञानी साधूचे भविष्य खरे झाले। राजाचा दिव्य ज्ञानीवर विश्वास बसला। पुढे एकदा प्रतापनगर देशाच्या शेजारच्या राजाने प्रतापनगरवर स्वारी करण्याची घोषणा केली। शेजारचा राजा शूर होता, त्याचे सैन्य देखील मोठे होते, म्हणून राजाने दिव्य ज्ञानीकडे जाऊन विचारले, या युद्धाचा परिणाम काय होईल? महाराज आपण निश्चिंत असावे, या युद्धात आपला विजय निश्चित आहे। दिव्य ज्ञानीचे हेही भाकीत खरे ठरले। युद्धात शत्रू सैन्याचा बिमोड करण्यात प्रताप राजा यशस्वी झाला। अशा प्रकारे दिव्य ज्ञानीची महती अवघ्या प्रतापनगर मध्ये पसरली होती। काही दिवसांनी सेनापती सयाजीचा मुलगा दुर्धर आजाराने मरण पावल्याची बातमी राजाच्या कानावर आली। राजाने प्रधान श्रीधरकडे विचारणा केली, आपले सेनापती त्यांच्या मुलाला घेऊन दिव्य ज्ञानी साधूंच्या आश्रमात गेले नव्हते का? यावर प्रधान म्हणाले, गेले होते महाराज, पण सेनापतींच्या मुलाचे मरण अटळ होतं, त्यामुळे दिव्य ज्ञानी देखील काहीच करू शकत नव्हते। याचा अर्थ दिव्य ज्ञानी साधू भविष्य सांगण्यात निपुण आहे, परंतु ते बदलण्याची शक्ती त्यांच्यात नाही असे मला वाटते। प्रधानजी, तुम्ही जातीने लक्ष घालून या बाबतीत माहिती मिळवा। राजाने सांगितल्याप्रमाणे श्रीधरने दिव्य ज्ञानी साधू ते भविष्य वर्तवतात त्यासंबंधी बारकाईने चौकशी सुरू केली। शेवटी राजा म्हणाला तीच गोष्ट खरी असल्याचे प्रधानाच्या दृष्टीस पडले। तो राजाला म्हणाला, आपण म्हणता ते खरंय, दिव्य ज्ञानी साधू केवळ भविष्य सांगतो, मात्र ते भविष्य बदलण्याची शक्ती त्याच्याजवळ नाही। तो केवळ ज्या गोष्टींचा धोका भविष्यात होऊ शकतो त्याचाच उपचार आपल्याला सांगतो। याचा अर्थ सुरुवातीला सयाजीचा मुलगा पाण्यातून वाचणार असल्याचे त्याला आधीच माहीत होते, तसेच तुमची जखमही सहज भरून येऊ शकते हेही त्याला माहीत होते, म्हणून अगोदरच तुम्हाला त्याची दक्षता घ्यायला लावली। पण इतर बाबतीत मात्र तो केवळ काय घडेल हेच सांगतो आहे, ते घडू नये यासाठी काय केले पाहिजे याचे उत्तर त्याच्याजवळ नाही। त्यानंतर राजा प्रताप आणि प्रधान श्रीधर यांनी मिळून एक योजना आखली। त्यानुसार प्रधान श्रीधर त्याच्या दोन विश्वासपात्र नोकरांबरोबर एका रात्री दिव्य ज्ञानी साधूच्या कुटीत आला। दिव्य ज्ञानी साधूला झोपेतून उठवून त्याला एका नोकराबरोबर रथात बसवून दूर देशात पोचता करविला आणि दुसऱ्या नोकराला दिव्य ज्ञानीचा वेष करून कुटीत सोडले। दुसऱ्या दिवसापासून तोतया दिव्य ज्ञानी जे भविष्य सांगे ते खोटे ठरू लागले। हळूहळू लोकांचा दिव्य ज्ञानी साधूवरचा विश्वास कमी होत गेला आणि प्रजेने त्या कुटीकडे जाणे सोडले। त्यानंतर प्रधानाचा नोकर कुटीत दिव्य ज्ञानीचा वेष टाकून देऊन परतला। इथपर्यंत गोष्ट सांगून वेताळ विक्रम राजाला म्हणाला, बघितलेस ना राजा, तो दिव्य ज्ञानी साधू लोकांना त्यांच्या भविष्याबद्दल सगळी खरीखुरी माहिती सांगत होता। आता आपलं प्रारब्ध बदलण्याची शक्ती कोणालाच नसते, तशी ती त्या दिव्य ज्ञानी जवळ देखील नव्हती, परंतु त्याची भविष्यवाणी मात्र अचूक होती। तरी सुद्धा राजा आणि प्रधानाने त्या दिव्य ज्ञानीला परदेशात का पाठवले? त्याने कोणाचे कधीच वाईट केले नव्हते। विक्रमा, या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर माहीत असूनही तुम्हाला दिलं नाहीस, तर परिणाम तुला माहितीच आहे। तुझ्या डोक्याची 100 शकलं होऊन तुझ्याच पायी लोळू लागती। गोष्टीत मग्न असणारा राजा विक्रम म्हणाला, दिव्य ज्ञानी साधूला
भविष्य वर्तवून ते बदलण्याची शक्ती असती तर त्याच्या हातून प्रजेचे नक्की कल्याण झाले असते. परंतु ती शक्ती त्याच्याजवळ नव्हती, म्हणून प्रजेचे कल्याण होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यताच अधिक होती. कारण मानवाला जगण्यासाठी कर्म करीत राहणे आवश्यक असते. दिव्य ज्ञानीने भविष्य सांगितल्यावर लोक कर्म न करता आळशासारखे स्वस्त बसून राहू लागले. त्यामुळे व्यवहार चालणार तरी कसा? प्रयत्न करूनही अपयश आले तर पुढच्या प्रयत्नात माणसाला जुन्या चुका टाळता येऊ शकतात. मात्र इथे फळ काय आहे हे आधीच समजल्यामुळे प्रयत्न करणेच लोकांनी सोडून दिले. आणि मानवी उन्नतीसाठी तर प्रयत्नच महत्वाचे असतात. यातच माणसाचे व देशाचे हित अवलंबून असते. इथे जर माणसेच कमकुवत होऊ लागली तिथे देशही कमकुवतच होत होता याची चाहूल लागताच राज्यावरचे संकट टाळण्यासाठी दिव्य ज्ञानी साधूला परदेशी पाठवले. त्यात त्याला दोषी ठरवता येणार नाही. अशा प्रकारे राजाचे मौन भंग होताच बेताळ उडून गेला आणि झाडाला जाऊन लोंबकळू लागला.